नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण प्रकरण नंबर 6 याची माहिती पाहत आहोत. ही माहिती पाहत असताना की वसाहतीकरणाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष यातील आपण पहिले दोन मुद्दे पाहिले की जी ब्रिटिश वसाहतवार होते आणि या वसाहतीच्या माध्यमातून या ब्रिटिश लोकांनी भारतीय लोकांची जी पिळवणूक केली आर्थिक आणि त्यामुळं भारतीय लोकांनी जो लढा दिला संघर्ष केला याची आपण माहिती पाहत आहोत. ही माहिती पाहत असताना आपण अगोदर 1857 याच्या अगोदर भारतातील जे वेगवेगळे भिल्लांचे उठाव असतील, नायकांचे उठाव असतील, त्यानंतर सावंतवाडीच्या त्याबरोबर इतर संस्थांनी ह्या सर्वांनी इंग्रजांच्या विरुद्ध जो संघर्ष केला तो पाहिला. त्यानंतर 1857चा उठाव, त्याला 1857 स्वातंत्र्ययुद्ध म्हटलंया, तरी स्वातंत्र्ययुद्ध याची माहिती पाहिली, तिची कारणं पाहिली. प्रत्यक्ष स्वातंत्र्ययुद्ध हे भारतात कसं पसरलं आणि इंग्रजांनी हे जे स्वातंत्र्ययुद्ध याला भारतीयांनी जो उठाव केला होता तो सगळा मोडून हे स्वातंत्र्ययुद्ध जिंकणे, स्वातंत्र्ययुद्धात भारतीयांचा पराभव करून हे उठाव किंवा हा स्वातंत्र्ययुद्ध हे समाप्त करण्याचं काम केलं आणि हेच आपण पाठीमागच्या तासाला बघितलं. आणि त्याच्या की 1857चा जो उठाव आहे त्या उठावात भारतीयांचा पराभव झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी भारतीयांच्या विषयी अनेक धोरण बदलली. यातूनच कंपनीचं जे राज्य होतं भारतात ते बरखास्त केलं आणि प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंट, इंग्लंडची राणी, तिचं राज्य भारतात सुरू झालं. त्या राणीनं की भारतात अशा प्रकारचे उठाव पुन्हा होऊ नयेत, स्वातंत्र्ययुद्ध पुन्हा होऊ नयेत याकरता जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि भारतीयांना ठोस आश्वासनं दिली. या सगळ्यांची माहिती आपण पाहिली. त्याचबरोबर या सर्वातून भारतीय लोकांनी काही बोध घेतला ही आपण परवा जाता जाता माहिती पाहिली. तर भारतीयांच्या लक्षात आलं की आता इंग्रजांशी उठाव करून शस्त्रां लढून त्यात आपल्याला यश मिळणार नाही, कारण जवळजवळ 2 शतकं, 16 शतक, 17 शतक, 2-250 वर्ष भारतीय लोक इंग्रजांशी लढले. अगदी वेगवेगळी प्रादेशिक सत्ता, दक्षिण भारत, उत्तर भारत किंवा इतर ठिकाणी वेगवेगळे राजे लढले आणि सर्वांचा पराभव झाला. कारण इंग्रज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान किंवा आधुनिक युद्ध कौशल्य यात अग्रेसर होतेच, त्यामुळं भारतीयांचा पराभव झाला. त्याचबरोबर बदलत्या युगात की जर भारताला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर जागतिक व्यासपीठावर एक इंग्रजी विरुद्ध मत तयार केलं पाहिजे आणि भारतातील वेगवेगळे लोक वेगळ्या प्रमाणात लढत आहेत त्याच्याऐवजी सगळ्या भारतीयांनी एक संघ होऊन राष्ट्रवादी भावनेतून लढलं पाहिजे, तरच इंग्रजांना भारतातून घालवणं शक्य आहे. हे सुद्धा या 57च्या उठावानंतर भारतीय लोकांच्या लक्षात आलं की वेगळं लढून जुन्या युद्ध पद्धतीनं जुनी शस्त्र यांना इंग्रज भारतातून जाणार नाहीत, त्याकरता नवीन युद्ध पद्धती असेल किंवा नवीन सामूहिक प्रयत्न आहेत
एकत्र येऊन आणि या नवीन आधुनिक विचाराच्या लढाईत इंग्रजांना इथून भारतातून काढून दिलं पाहिजे. जागतिक लेवलला त्याविषयी मत तयार लोकांनी केलं पाहिजे आणि ह्या सगळ्यातून मग इंग्रजांना घालून शक्य होईल. मग 1857 नंतर अशा प्रकारे मतप्रवाह भारतात तयार व्हायला लागला. मग त्यानंतर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अशा लहान मोठ्या संघटना तयार व्हायला लागल्या. भारताबाहेर इंग्लंडमध्ये अशा वेगवेगळ्या लोकांनी वेगळ्या प्रकारची संघटना असोसिएशन्स स्थापन केल्या. मग यात सुरुवातीला की द्वारकानाथ टागोर या द्वारकानाथ टागोरांनी की लँड होल्डर्स असोसिएशन म्हणजे जमीनदारांच्या हितसंबंधाची जपण्यासाठी संघटना स्थापन म्हणजे संघटनात्मक किंवा संघटना स्थापन करून त्यामार्फत एखादी गोष्ट कशी साध्य करायची हिच्याविषयी एक मतप्रवाह नवीन तयार व्हायला लागला. की वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन एखाद्या प्रश्नाविषयी दाद मागायची, लोकांचं मत तयार करायचं, अशा प्रकारचं एक नवीन तंत्र हे आत्मसात भारतीय लोकांनी केलं आणि त्यातून मग भारताच्या वेगळ्या भागात भारताबाहेर अशा वेगळ्या असोसिएशन संघटना तयार व्हायला आणि त्यातूनच हे द्वारकानाथ टागोर यांचं लँड होल्डर्स असोसिएशन स्थापन झालं. त्यानंतर पुढे राजा मोहन राय यांचे विश्वास सहकारी विल्यम ऍडम्स या विल्यम ऍडम्सनी ब्रिटिश इंडिया सोसायटी ही स्थापन केली. कुठं? लंडनमध्ये. ब्रिटिश इंडिया सोसायटी म्हणजे ब्रिटिश म्हणजे इंग्लंड, इंग्लंड सगळे आणि इंडिया म्हणजे लंडनमध्ये ही स्थापन केली. काय काम होतं? तर की इंग्लंडमध्ये जे लोक राहत होते त्यांना भारतातील भारतामध्ये जे काही इंग्रज लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत, त्यांचं काय काय चाललंय जिथं हे कळण्यासाठी ही संघटना स्थापन केली. म्हणजे इंग्रज सत्ता होती तरी प्रत्यक्ष कंपनी सरकार भारतात राज्य करत होतं, त्यावेळा इंग्रज लोक इथं होते जे गव्हर्नर असतील, अधिकारी असतील का, तर ह्या सर्वांचं काय चाललंय इथं भारतात हे त्यांना कळण्याकरता त्यांनी अशा प्रकारची संघटना बांधणी इंग्लंड तयार केलं आणि त्याला ब्रिटिश इंडिया सोसायटी अशी त्यांना नाव दिलं. आणि या भारतात काय काय चाललंय हे म्हणजे ब्रिटिश आणि इंडिया दोन देशात काय चाललंय हे बघणार असोसिएशन. म्हणजे अशा प्रकारे भारतात ही संघटनात्मक वेगळ्या गोष्टी तयार व्हायला लागल्या त्या इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये. त्यानंतर पुढे या द्वारकानाथ टागोरांचे लँड होल्डर्स असोसिएशन, त्यानंतर बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन अशा वेगवेगळ्या संघटना ह्या एकत्र येऊ लागल्या आणि त्यांनी मग भारतात अशा की असोसिएशन्स, बंगाल असोसिएशन्स असं सुरू केले की त्याबाबत लोकांचे प्रश्न मांडणे ब्रिटिश दरबार वगैरे हळूहळू ही प्रश्न तयार लागली. म्हणजे अशा प्रकारे की भारतात पुढे की राष्ट्रीय सभा स्थापन होण्याच्या पूर्वी अशा वेगवेगळ्या संघटनात्मक तयार व्हायला लागल्या संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून की इंग्रजांविरुद्ध किंवा इंग्रजांच्या कडून आपल्या मागण्या मान्य करण्याकरता अशा संघटना काम करू लागल्या. यात इंग्लंडच्या लोकांना भारतात काय चाललंय हे कळण्याकरता संघटना, भारतीय लोकांनी आपल्या मांडण्या इंग्लंडमध्ये मांडायच्या ह्या संघटना, अशा वेगवेगळ्या संघटना तयार होल्या. यातच मद्रास महाजन सभा ही एक संघटना सभा झाली. त्यानंतर कोलकात्यामध्ये काही असोसिएशन तयार झाल्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या असोसिएशन तयार झाल्या. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही एक सभा झाली. किंवा न्यायाधीश काशीनाथ तेलंग, फिरोज शाह मेहता यांनी अशा प्रकारची बॉम्बे मुंबईमध्ये ही असोसिएशन सुरू केली. म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतात किंवा एखादी संघटना पाहिजे आपली भारतीयांची आणि या संघटनेच्या मार्फत आपण इंग्रजांच्याकडे सर्वांनी एकत्र मिळून लढलं पाहिजे अशी पार्श्वभूमी तयार होण्याकरता ह्या अगोदर लहान मोठ्या संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून हळूहळू भारतीयांना सगळं वाटू लागलं की आता इंग्रजांशी लढण्याकरता शस्त्रापेक्षा की अशा संघटनात्मक प्रयत्नांची गरज आहे. आणि मग की 1800
1949 पासून 1885 पर्यंत अशा वेगवेगळ्या संघटना भारतात भारताबाहेर कलकत्ता मद्रास स्थापन झाल्या. आणि शेवटी या सर्वांचं रूप आलं म्हणजे सर्वांचं फलित हे म्हणजे 28 डिसेंबर 1885 ला स्थापन झालेली राष्ट्रीय सभा, अखिल भारतीय राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना केली. तिला म्हणले की सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करणारी ही संस्था स्थापन झाली. आता यात भारतीय प्रयत्न आहेतच, त्याचबरोबर अशी संघटना स्थापण्याकरता इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रयत्न केले. ही संघटना अशा स्थापण्याकरता इंग्रजांच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचं नाव आहे की एलन ह्यूम. एलन ह्यूम हे इंग्रज अधिकारी भारतात तिथं अधिकार पदावर असताना त्यांनी त्याचा सगळ्यात जवळ अभ्यास केला आणि भारतीय लोकांनी त्यांच्या काही ज्या मागण्या असतील त्या मागण्या ह्या एखाद्या संघटना स्थापन बांधून संघटनेमार्फत इंग्रजांच्याकडे मागण्या मांडून त्या मान्य करून घेतल्या पाहिजेत. अशा प्रकारे या एलन ह्यूम यांची भूमिका होती. म्हणजे राष्ट्रीय सभा स्थापण्याकरता भारतीयांचे प्रयत्न आहेत, त्याचबरोबर या एलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा पुढाकार घेतला आणि अशी संस्था भारतात पाहिजे. तर भारतीय प्रश्न हे इंग्रज सरकार पार्लमेंटमध्ये मांडून ती सोडणूक करता येईल. अशा प्रकारे या सर्वांच्या प्रयत्नातून 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. याला दुसरं नाव काय दिलंय तर भारतीय राष्ट्रीय सभा, किंवा राष्ट्रीय काँग्रेस हे नंतर नाव पडले, परंतु भारतीय राष्ट्रीय सभा की भारतातील सर्व प्रांतातील प्रतिनिधींनी यात सहभागी होऊन आपल्या ज्या काय असतील अडीअडचणी नियम असतील मागण्या असतील त्या इंग्रज दरबारी मांडण्याकरता ही सभा स्थापन झाली. आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने भारतीयांचा स्वातंत्र्य लढा ह्याने वेग घेतला या राष्ट्रीय सभेमार्फत. मग या राष्ट्रीय सभेमध्ये सुरुवातीला भारतातील किती इतर 72 प्रतिनिधी होते की सुरुवातीला मुंबईला या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं. आपल्याला माहित पाहिजे, बऱ्याच वेळा प्रश्न येतो की राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं झालं, त्यानंतर या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर विमेशचंद्र बॅनर्जी. या सभेची स्थापना केव्हा झाली, सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, ही सभा किती कुठल्या शहरात झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत की राष्ट्रीय सभा 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, त्याचं पहिलं अधिवेशन मुंबई झालं आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष विमेशचंद्र बॅनर्जी होते. आणि या पहिल्या अधिवेशनाला भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून 72 प्रतिनिधी आले होते. हे महत्वाचं आहे कारण पहिलीच हा प्रयत्न होता, पहिल्याच प्रयत्नाला की सगळ्या भारतातील 72 प्रतिनिधी इथं हजर राहिले होते. म्हणजे योग्य व्यासपीठ हे निर्माण होण्याच्याकडे भारतीयांनी पहिल्यापासून वाटचाल केली आणि ते योग्य व्यासपीठ सुरू झालं आणि त्यामार्फत अनेक भारतातील कानाकोपऱ्यात लोक इथं आले. मग यात कोण होते ह्यांची आपल्याला नावं पाहिजे, किंवा दादाभाई नरोजी, फिरोजशाह मेहता, त्यानंतर न्यायमूर्ती काशीनाथ टेलंग, रहमतुल्ला सयानी, त्यानंतर गोपालकृष्ण गोखले, असे महत्वाचे लोक होते. याचबरोबर वेगळ्या भागातून आलेले 72 प्रतिनिधी या राष्ट्रसभेत होते. अशा प्रकारे राष्ट्रसभेची स्थापना ही 1885 झाली. आणि या सभेत जे पहिल्या अधिवेशन झालं त्या पहिल्या अधिवेशनात या राष्ट्रीय सभेनं किंवा ब्रिटिश दरबारी काय मागण्या आपण मांडायच्या किंवा कशा मांडायच्या ह्याच्याविषयी रूपरेखा ठरली. आणि त्यावेळा की या अधिवेशनात एकंदर 9 ठराव संमत झाले. या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनात एकंदर 9 ठराव संमत झाले. हे आता आपल्याला एक माहीत पाहिजे ठराव कुठले होते किंवा काय होते, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातले 2-3 ठराव आपल्याला माहीत पाहिजेत. तर यात की इंग्रजांच्या राजकारभाराची चौकशी करण्याकरता किंवा चौकशी आयोग नेमला पाहिजे. असं नाही की इंग्रजाला वाटते त्यांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे राजकारभ करता चालणार नाही, की इंग्रजांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी हस्तक्षेप लावण्याकरता आपण संघटनेमार्फत प्रयत्न केले पाहिजेत. आणि या इंग्रजांचा जे राजकारभार करण्याची पद्धत आहे राजकारभार, तर हे चौकशी करण्याकरता एक चौकशी आयोग नेमायचा हे यात ठरलं. म्हणजे वेगळ्या झाले त्याचा हा ठरला पहिला. त्यानंतर काय तर हा एक आयोग ठेवायचं ठरलंच.
त्यानंतर की प्रांतिक आणि मध्यवर्ती जे कायदेमंडळ होतं या कायदेमंडळात की लोकनियुक्त सभा प्रतिनिधी पाहिजेत की फक्त सरकारी प्रतिनिधी नको किंवा लोकांचे कसे पाहिजे तर नुसतं अमुक नाही तर त्या लोकनियुक्त लोकाने निवडले माणसं कारण लोकांच्या अडीअडचणी जाणणारे हे लोक असतात लोकांनी निवडून दिल्यानंतर मग या सरकारी प्रतिनिधी बरोबरच लोकनियुक्त प्रतिनिधी सुद्धा या कायदेमंडळात ते असले पाहिजेत तरच योग्य कायदे होतील का योग्य निर्णय होतील हा दुसरा ठराव संमत झाला. पहिला काय होता तर इंग्रजांच्या राज्यकारभारात चौकशी करायला त्याला चौकशी आयोग नेमायचा किंवा बाई योग्य काय योग्य चाललंय हे. त्यानंतर कायदेमंडळात प्रांतिक आणि मध्यवर्ती कायदेमंडळात काय करायला पाहिजे तर हे लोकनियुक्त प्रतिनिधी नेमले पाहिजेत. त्यानंतर दुसरं काय तर प्रशासकीय प्रशासनामध्ये भारतीय लोकांना संधी दिली पाहिजे. प्रशासकीय सेवा आहेत सरकारी नोकऱ्या आहेत त्यात भारतीय लोकांना सुद्धा नोकरी दिली पाहिजे. फक्त भारतीय लोक सैन्यात लढण्याकरताच किंवा कारकून की असं नाही तर तुम्ही तर आमच्यावर राज्य करताय म्हणजे आमच्या अडचणी कळण्याकरता की प्रशासकीय सेवामध्ये आमचे सुद्धा लोकांना वाव दिला पाहिजे ही एक मागणी. त्यानंतर ज्या उच्च पदस्थ अधिकारी होते सनदी नोकर होते आयएएस वगैरे तर अशा प्रकारचे उच्च अधिकारी जे नेमले जायचे त्यांच्या परीक्षा या स्पर्धा परीक्षा आज आहेत एमपीएससी यूपीएससी त्यावर त्यावेळेस स्पर्धा परीक्षा घेऊन या लोकांची नेमणूक केली जायची. मग ह्या परीक्षा कुठे होत्या इंग्लंडला व्हायच्या त्यामुळे भारतीय लोक ह्यात जास्त सहभागी होत नव्हते किंवा सहभागी झाले ते इंग्लंड जाऊन परीक्षा देणं शक्य नव्हतं. मग तिथे एक मागणी की बाबा ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या भारतात झाल्या पाहिजेत म्हणजे संधी नोकरीच्या परीक्षा आहेत त्या परीक्षा भारतात झाल्या पाहिजेत ही एक त्यांनी या ठिकाणी म्हणलं. त्यानंतर इंग्रजांनी शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे शिक्षणावर अधिक खर्च घेऊ लष्करावर खर्च नको कारण लष्करापेक्षा शिक्षण भारतीय लोकांना महत्वाचं मिळालं पाहिजे ही त्यावेळा लष्कराची गरज होती परंतु लोक सगळे अज्ञानी होते त्यांना शिक्षणाची गरज होती त्यामुळे लष्करावरचा खर्च कमी करा आणि त्याऐवजी शिक्षणावर खर्च वाढवा ह्या दोन घटना ठराव संमत केले पाहिजे. शिक्षणात फक्त जुजबी नको होतं त्या तांत्रिक शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे हे नऊ ठराव संमत केले आणि हे नऊ ठराव संमत करून अशा प्रकारे पहिल्या अधिवेशनात हे की इंग्रजांना सादर केले की बाबा आमच्याकडे शिक्षणावर जास्त खर्च करा लष्करावर खर्च करा शिक्षणात तांत्रिक शिक्षण द्या किंवा या ज्या परीक्षा आहेत संधी अधिकारी आहेत त्या भारतात झाल्या पाहिजेत अशा प्रकारच्या वेगळ्या सूचना या इंग्रजांच्या दरबारी या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून केलं तर अशा प्रकारे एक व्यासपीठ हे भारतीयांनी तयार झालं किंवा स्वातंत्र्य लढत जाताना भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता किंवा या वसाहतीकरण विरुद्ध लढत असताना की राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारतीयांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आणि ह्या एकत्र येऊन दिवसेंदिवस या राष्ट्रीय सभेची ताकद वाढत गेली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता राष्ट्रसभेचं काही योगदान आहे वेगवेगळे अधिवेशन काय झाले त्यात निर्णय काय झाले ह्या सगळ्यांची माहिती आपण पुढच्या भागात बघायची आहे. तर आपण इथं थांबूया. धन्यवाद.